पंतप्रधान आवास योजनेसह रमाई आवास योजना ही कितपत पडली आहे मात्र घरकुल मिळावे या प्रतीक्षेत हजारो लाभार्थी पडक्या घरातच वास्तव्य करीत असल्याने त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुरुदेव युवा संघाच्या अध्यक्षांनी नवनियुक्त सीओंना साकडे घातले पंतप्रधान आवास योजना राबविण्याची जबाबदारी नगर परिषद तर रमाई आवास योजनेची जबाबदारी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे आहे परंतु या दोन्ही कार्यालयाकडून घरकुल योजनेविषयी कुठलीही स्पष्टता वंचितांना देण्यात येत नाही परिणामी या दोन्ही कार्यालयात अनेकांचे एरझारा सुरू आहे या हयातीत तरी घरकुलाचा ला लाभ मिळावा या आशेवर अनेक जण जगत आहेत परंतु त्यांना योजनेच्या लाभाविषयी ठोस अशी माहिती मिळत नाही संबंधित विभागाकडे निधी नसल्याने सांगून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो अर्जदाराची ही वास्तविकता लक्षात घेत गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेळाम यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांच्याशी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली यावर येत्या चोवीस नोव्हेंबरला सुनावणी आयोजित केल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो यवतमाळ गेल्या पाच वर्ष उलटूनही एकाही गोरगरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला नाही यावर नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे या गरिबांचे घर त्यांच्या अंगावर पडत आहे नगर कधी जाग येणार त्यासाठी आज आमच्या गुरुदेव युवा संघाकडून मुख्य अधिकारी साहेब ढोलाळकर साहेब यांना भेटण्यात आले का ह्या गोर गरिबांना त्वरित लाभ द्या त्यासोबतही रमाई आवाज योजने यामध्ये अनेक लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आलं याच्यामध्ये घोड आहे ह्या वंचितांना जवरी घर मिळत नाही तवरी माझा लढा सुरू राहणार मी आज शेवटला प्रशासनाचा अल्टिमेटर देत आहोत का या गरिबाला त्वरित तुम्ही घर घरकुलचा लाभ नाही दिला तर मी स्वतः माझ्या जीवाचा आत्मदान करणार आहोत याचा संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राणी राईन याची नोंद घ्यावी